कोविड प्रादुर्भाव कुटुंबाच्या सर्वेक्षणाचे काम जिल्ह्यात सुरू झाले असून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत जिल्ह्यातील दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे चौदा कुटुंबांचे सर्वेक्षण व आरोग्य तपासणी के केली जाणार आहे दोन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमे शहर व ग्रामीण भागात आठशे एकसष्ट पदकाद्वारे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे मोहिमेमध्ये आरोग्य पथकाद्वारे गृहभेटी संशयित ओळखून त्यांना उपचार व कोविड नाईन्टीन प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण सारी व आय आय रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण तसेच कोविड नाईन्टीन ची तपासणी व उपचार आणि प्रत्येक नागरिकांचे आरोग्य शिक्षण यावर भर देण्यात येत आहे पथकातील सदस्यांनी गृह भेटीद्वारे हे कार्य सुरू केले आहे भंडारे जिल्ह्याची लोकसंख्या ग्रामीण दहा लाख बावन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी व शहरी एक लाख पासष्ट हजार तीनशे सत्तावीस असून बारा लाख अठरा हजार दोनशे अकरा एवढी आहे तर जिल्ह्यात एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे चौदा घरं आहेत यासाठी आठशे एकसष्ट पथक तयार करण्यात आली आहेत या पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे आरोग्य पथकाद्वारे दररोज पहिल्या फेरीत पन्नास घरांना भेट देण्यात येईल आणि दुसऱ्या फेरीत पंच्याहत्तर घरांना भेटी देण्यात येतील भेटी दरम्यान ताप एस पी ओ टू खोकला आणि इतर लक्षण असणारे रुग्ण आढळल्यास त्यांना पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संदर्भित करेल वैद्यकीय अधिकारी तपासून आवश्यकतेनुसार करतील किंवा फिवर क्लिनिक अथवा कोविड नाईन रुग्णालयात संदर्भित करतील आरोग्य पथक घरातील नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य पथकांना सहकार्य करावे ही मोहीम आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशीच आहे या मोहिमेत भाग घेणाऱ्या नागरिकांसाठी वैयक्तिक व संस्थात्मक बक्षिसे देण्यात येणार आहेत विद्यार्थी पालक सामान्य व्यक्ती यांच्यासाठी अनेक वैयक्तिक तर शहरे ग्रामपंचायत नगरपालिकांना संस्थात्मक बक्षिसे देण्यात येणार आहेत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम कोविड मुक्त महाराष्ट्र सोबतच सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाची असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे बी एस क्राईम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता युट्यूब वेबसाईट फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वर ला कमेंट करा युट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला ला करून बॅल आयकन प्रेस करायला विसरू नका सोबतच गुगल प्ले स्टोर वरून येस क्राईम इंडिया न्यूज ॲपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून राहा